नागपूरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातामध्ये पाकिस्तानची ISI ही संघटना असल्याचा संशय बिहार पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणी नेपाळ तसंच भारतातून 6 जणांना बिहार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या चौकशीमध्ये ISI बॉम्ब लावण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप करण्यात आलाय. कानपूरमध्ये 20 नोव्हेंबरला पाटणा इंदूर एक्सप्रेसचे 14 डबे हेरुळावरून घसरून भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये 145 जणांचा मृत्यू झाला होता. रेल्वे रूळ उखडल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती खरं तर समोर आली होती, पण आता या अपघाताला एक वेगळं वळण लागलं असून पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.